आणि तो स्टोरीच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे तुमच्यासमोर वेगवेगळ्या अशा गोष्टी सादर करत असतो. आणि आजची कथा, आजची गोष्ट ही संत रामदासांच्या विचारांची आहे, त्यांनी काही मांडलेले विषय. संत रामदास हे आपल्या महाराष्ट्रात जे काही थोर संत होऊन गेले त्यातील एक प्रमुख संत. आणि संत रामदास हे जेव्हा प्रार्थना करायचे तेव्हा ते असे स्थिर उभे राहायचे, त्यांचे ओठ पण हालायचे नाही. सब बऱ्याच वेळा शिष्यांनी बघितलं की आपले गुरु हे ज्या देवाच्या समोर उभे राहतात, प्रार्थना करतात, तेव्हा अगदी ओठ पण काही हलत नाही, अगदी स्थिर उभे असतात. एकदा शिष्यांनी त्यांना हटकलं आणि त्यांना विचारलं की आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपले ओठ हलतात, मग तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमचे ओठ का हलत नाही, तुम्ही दगडाच्या पुतळ्यासारखे एकदम स्थिर कसे का असतात? आपण काहीतरी बोलतो, कुठेतरी लिप्स भले आपण तोंडाने बोलत नसलो तरी तोंडातल्या ओठांच्या थोड्या हालचाली होतात, तुमच्या कशा काय होत नाहीत? आतून काय मागता? कारण काही जरी आतून बोललं तरी थोडंफार ओठाचं हलकस असं कंपन येतच, बोलल्याचे भाव पण चेहऱ्यावर येतात. पण तुमच्या चेहऱ्यावरती पण काय भाव नाही, ओठी काही हलत नाही, आणि देवासमोर उभे राहून तर तुम्ही प्रार्थनेला उभेच असतात. तर या सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करावं. तेव्हा संत रामदासांनी आपल्या शिष्यांना एकत्र केलं आणि त्यांना एक गोष्ट सांगितली की मी एकदा एका राजधानीत असा चाललो होतो आणि एका राज्याच्या राजधानीत जात असताना त्या राजधानीतल्या राजाच्या दरबाराच्या कडे मी चाललो होतो आणि तो राजा मी येतोय म्हणून तो बाहेर आला. तर राजवाड्याच्या दारात सम्राट उभा आणि बाजूलाच एक भिकारी उभा होता. तो भिकारी उभा होता, अंगात अनेक दिवसापासून काही खाल्लं नव्हतं, कदाचित हलत असेल, डुलत असेल, आता पडतो का नंतर पडतो का या अवस्थेत असलेला तो भिकारी. आणि तो असा लाचार नजरेने राजाकडे बघत होता. आणि राजाने त्याला विचारलं, बोल तुला काय हवंय? कदाचित संत रामदासांवरती इम्प्रेशन मारण्याकरता असेल म्हणा, संत रामदास आले आणि यांनी भिकाऱ्याने मराठीत विचारलं, बोल तुला काय हवंय? तो भिकारी म्हणाला, तुमच्या दारात मी उभा आहे, तुमच्यात मी दारात उभा राहून माझी मागणी तुम्हाला कळत नसेल तर मला वेगळं सांगायची काय गरज आहे? मी दारात उभा आहे, माझ्याकडे बघ, माझ्या इथे असणं हीच माझी प्रार्थना आहे, मी वेगळं सांगायची गरज काय? आणि डोळे बंद करून तो तसाच उभा राहिला. संत रामदास सांगतात, त्या दिवसापासून मी प्रार्थना करणेही सोडून दिलं, मी देवाच्या दारात उभा आहे, बस मी डोळे बंद करतो, श्रद्धेने देवाकडे पाहतो, देवाला सगळंच माहिती आहे, ते मला पाहतील, मी काय बोलावे जर माझी स्थिती काही सांगू शकत नसेल तर माझे शब्द काय सांगतील? त्यामुळे माझी स्थिती त्यांना नाही समजली तर त्यांना माझे शब्द कसे समजतील? त्यामुळेच पूर्ण श्रद्धा हे देवाचे खरे स्मरण आहे असं त्यांनी लक्षण म्हणून सांगितलं. मागावयालाच काही उरलं नाही, तुझ्या प्रार्थनेत असणं हेच पुरं आहे. ज्या वेळेला आपण देवासमोर उभे राहतो, अनेक जण देवाला तर लाच पण देतात. मागे पण एकदा अंतोळमध्ये म्हटलेलं होतं की अनेक जण परीक्षा जवळ आली की त्यांना आठवण येते, देव कुठला देव पावतो रे बाबा, मग त्या देवासमोर उभे राहणार? मग आपण जसं लहान पोराला लाच देतो देवालाही लाच देतो, मला एवढे मार्क मिळाले, पाच नारळ देईन, असं असं केलं, मी सोन्याचं एक्स वाय झेड गोष्ट करीन, आणि चालूच असतो. आणि ती गोष्ट घडली की ती गोष्ट ती पुरी करायलाच पाहिजे. पण प्रश्न असा येतो की देव एवढा का दुधखुळा किंवा लहान आहे का की तुमच्या त्या पाच नारळाकरता तुम्हाला काहीतरी गोष्ट देईल? तुमच्या मनातल्या देवाला ओळखायला शिका. देवाला तुम्ही हात जोडले, डोळे बंद केले, त्याला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे, तो देईल ना, वरती बोलण्याची गरज काय? तेव्हा
आजच्या अंटोळमध्ये एवढंच. आज संत रामदासांची गोष्ट तुम्हाला सांगितली. संत रामदास थोर संत होते. आज जेवढ्या आपण गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असो, बहुतेक ज्या आपण आरत्या करतो, बहुतांशी आरत्या या शब्दबद्ध रामदासांनी केलेल्या आहेत. त्यामुळे अशा संत रामदासांची आज कथा तुम्हाला सांगता मला नक्कीच आवडली, तुम्हालाही आवडली असेल असं मला नक्की वाटतं. आणि नुसती कथा आवडली नाही तर त्याच्या मागचे भाव फार महत्त्वाचे आहेत. श्रद्धेने डोळे बंद करून नमस्कार करा. तोंड पण हलवायची गरज नाही. देवाला माहिती तुम्हाला काय पाहिजे. नमस्कार.